केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील शांततेचं आवाहन केलं आहे. भीमा कोरेगावमध्ये वादानंतर राज्यभरात कमी अधिक प्रमाणात त्याचे पडसाद उमटू लागले. त्या प्रकरणी संतप्त दोन्ही बाजूंना सबुरीचं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. झालेला प्रकार निंदनीय असल्याचं आठवले यांनी म्हटले. याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आठवले यांनी केली. काही समाजकंटक सामाजिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असून हे षडयंत्र रोखण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन आठवले यांनी केलं.